नमस्कार, ब्रेन फूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन माहितीपर उपयुक्त अशी माहिती मी आपण शेअर करणार आहोत. तर मित्रांनो, आजकाल आरोग्याची सर्वात भयानक आणि गंभीर समस्या कोणती असेल तर ती म्हणजे वाढलेलं वजन. वाढलेलं वजन हे वेगवेगळ्या आजारांना ऑटोमॅटिक निमंत्रण देत असतं. म्हणून वाढलेलं वजन हे चांगलं नसतं आणि ते घटवण्यासाठी अतोनात लोक प्रयत्न करत असतात. एकतर वजन वाढल्यामुळे चालणं होत नाही, व्यायाम होत नाही, कष्टाची कामं होत नाही, त्यामुळे स्थूलपणा वाढतो आणि बी पीसारखे आजार निर्माण होत असतात. म्हणून मित्रांनो, झटपट वजन कमी करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी उपाय सांगणार आहे. त्या उपायामध्ये आपण सफरचंद वापरणार आहोत. व्हिडिओमध्ये दिसते आपल्याला की आपण सफरचंदसुद्धा त्याच्यामध्ये वापरणार आहोत. का वापरणार आहोत तेही आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे वेगवेगळी डाएटसुद्धा आपल्या वजन वाढल्यानंतर वेगवेगळी डायटिंग करावं लागतं आणि ते डाएट मात्र आपल्याकडून होत नाही, व्यायाम होत नाही. अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस एक सोपा उपाय वापरायचा. त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी वापरायच्या आहेत, एक सफरचंद आणि दुसरं आहे मध. मध कोणताही घ्या, उत्तम क्वालिटीचा मध असू द्या. तो मध आपल्याला वापरायचा आहे आणि याचं सॅलड वापरायचं आहे. तर मित्रांनो, हा उपाय का करायचा, ह्या उपायामध्ये आपण सफरचंद का वापरतो हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टी आपल्याला वापरण्यापूर्वी त्याची तत्व माहीत पाहिजे, त्याचे फायदे माहीत पाहिजेत. शरीराला याचे काय फायदे होणार आहेत तर बघा, सफरचंद हे डॉक्टरांपासून दूर ठेवतो हे तर आपल्याला माहितीच आहे. मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स, प्रोटीन्स, फायबरयुक्त हे जे सफरचंद असतं ते अगदी हेल्दी फळांपैकी एक फळ आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण फळ आहे, जे वजन कमी करण्यासाठी सर्वात फायदेशीर ठरत असतं. सफरचंद वजन कमी करण्याबरोबरच ब्रेन हेल्थसाठी सुद्धा उपयुक्त ठरत असतं. डायजेशनसाठीही मदत करतं आणि डायजेशन सिस्टीम आपली सुधारली तर आपलं वजन कमी करण्यासाठी सुद्धा त्याचं मदत आपल्याला होत असते. दररोज सफरचंद खाल्ल्याने डायबिटीस आणि कॅन्सर यासारखे आजारसुद्धा दूर होतात. बघा मित्रांनो, इतके सारे फायदे आहेत आणि म्हणून आपण वापरणार आजच्या घरगुती उपायामध्ये सफरचंद. तर मध का वापरणार आहोत, मधाचे काही गुणधर्म आहे जे गुणधर्म आपल्याला वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. मित्रांनो, हे दोन्ही गोष्टी, हा पदार्थ आणि हा पदार्थ वेगवेगळे आपण वापरले तरीही आपलं वजन कमी होईल, पण दोन्ही जर एकत्र वापरले तर जो गुण येणार आहे, जो रिझल्ट मिळणार आहे तो 10 पटीनं वेगात असणार आहे. म्हणून मित्रांनो, आपण दोन्ही एकत्र करणार आहोत. तर मध ही वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बघा, मधामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर अजिबात नसतं. त्याच्यामध्ये जे काही गोडवा आहे तो नैसर्गिक आहे. त्यामुळे दररोज जरी मध खाल्लं तरी स्वीट क्रेविंग्स दूर होते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळण्यास मदत होते. तुम्ही दररोज सकाळी गरम पाण्यामध्ये लिंबू आणि मध जरी घेतलं तरी तुमचं वजन हमखास कमी होणार आहे. पण मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर सफरचंद आणि मध एकत्र खायची. तर त्यासाठी आपलं काय करायचं, एक सफरचंद घ्यायचं. एक सफरचंद घेतल्यानंतर ते क्रश करा आणि त्याचा जो मिश्रण तयार होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मध टाकायचं आहे. बघा, एक सफरचंदचं क्रश असेल आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मध असेल आणि ते जे मिश्रण तयार होणार आहे ते डिशमध्ये मिश्रण तयार करा आणि ते मिश्रण आपल्याला रोज सकाळी घ्यायचे आहे, उपाशीपोटी घ्यायचे आहे. तर मित्रांनो, याच्यामुळे तुमचं आरोग्यही सुधारणार आहे आणि तुमचं वजनही कमी होणार आहे, स्थूलपणा कमी होणार आहे, तुमची वाढलेली चरबी कमी होणार आहे, वाढलेला पोटाचा घेरसुद्धा कमी होणार आहे. जर हे सर्व फायदे आपल्याला घ्यायचे असतील तर आपल्याला करावं लागणार आहे सफरचंद आणि मध एकत्र. तर मित्रांनो, सफरचंद आणि मध एकत्र खाल्लं तर स्वीट क्रेविंगसुद्धा दूर होतं आणि बराच वेळ पोट भरल्याप्रमाणे वाटते, भूक लागत नाही आणि काही खाऊसं वाटत नाही, ऑटोमॅटिक डायटिंग पण होतं. आणि मित्रांनो, याच्यातून जी पोषक तत्वं आहे तीही मिळतात, यातूनही पोषक तत्वं जी आहेत ती मिळतात, परंतु शरीराला भूक लागत नाही त्यामुळे आपण जेवत नाही. कॅलरी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीसुद्धा मदत होते आणि म्हणून आपलं वजनसुद्धा झटपट कमी होतं. तर तुम्ही हा उपाय आठवडाभर करून पहा, 7 दिवस करून पहा, 8व्या दिवशी तुम्हाला जाणवेल तुमचं वजन कमी होईल, वजन कमी झालेलं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह, उपयुक्त अशा घरगुती उपायांसह. तोपर्यंत नमस्कार.